श्री रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना शासनाने हस्तांतरित करून सुरू केल्यास गंगापूर तालुक्यातील 53 गावाचा तर वैजापूर तालुक्यातील 14 गावातील पाण्याचा प्रश्न सुटेल. तसेच वैजापूर औद्योगिक वसाहतीचा प्रश्नही मार्गी लागेल. त्यामुळे सदरील योजना महाराष्ट्र शासनाने त्वरित हस्तांतरित करावी असे औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन नितील पाटील यांनी बोलताना सांगितले. योजनेची नितील पाटील यांनी प्रत्यक्ष गंगापूर, कायगाव व जाकमाथा येथे प्रत्यक्ष चालू असलेल्या कामाची पाहणी केली. श्री रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना कायमस्वरूपी बंद पडली होती, परंतु युती सरकारने ही योजना पुनर्कार्यान्वित करण्यासाठी तत्कालीन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा बँकेला 5,79,00,000 रुपये विशेष निधी गंगापूर उपसा जलसिंचन योजनेच्या लाईट बिल, ट्रान्सफॉर्मर, पाईपलाईन आदी दुरुस्त करण्यासाठी दिले असून या उपसा जलसिंचन योजना सुरू करण्याची ट्रायल देखील घेण्यात आली. तसेच जाकमाता पंपिंग हाऊस पर्यंत पाणी आले आहे. शासनाने राज्यातील इतर उपसा जलसिंचन योजना ताब्यात घेतल्या, तशी ही योजना ताब्यात घेऊन चालविल्यास गंगापूर, वैजापूर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा सिंचनाचा प्रश्न देखील मार्गी लागेल असे नितीन पाटील यांनी सांगितले. यावेळी संचालक किरण पाटील लोणगावकर, ॲडव्होकेट शांतीलाल छापरवाल आणि इतरांची उपस्थिती होती. आणि 3 कोटी रुपये प्रतिवर्षीप्रमाणे 20 कोटीमध्ये 60 कोटी रुपये बँकेने स्वतः डिपॉझिटमधून स्वनिधीतून भरले. त्या चेअरमन साहेबांनी खूप प्रयत्न केले, 7 कोटी रुपये फेडले सगळे MSC बँकेचे, बाकी संस्थांचे आणि पूर्ण बँकेचा आणि शेतकऱ्याचा निधी सध्या याच्यात आणून केला. त्याच्यामुळे आमची सर्वांची दादांचं एक स्वप्न होतं चेअरमन साहेबांनी की शासनाने ताब्यात घ्यावं. आम्ही सर्व संचालक लोकांच्या साधवारावर याची बोजी एवढी पडलेली तर जेव्हा जेव्हा लोकांना गरज पडते, आता जसं काही लोकांच्या शेतातून समृद्धी गेला, त्या समृद्धीचं पेमेंट आलं, त्याच्यातून 1.5 कोटी बँकेत वसूल झाले. असं जेव्हा जेव्हा अर्थनीतीत शासनाने ताब्यात घेतलं तर मग शेतकऱ्यांच्या साधवारावरचे बोजे पण जातील, बँकेलाही निधी मिळेल आणि शेतकऱ्यांना कुठल्याही बँकेकडनं त्यांना गरजेपुरतं फायनान्स घेता येईल. फक्त आणि ताब्यात लवकरात लवकर घ्यावा औरंगाबाद बँकेने केला. आणि या योजनेमध्ये कुठे कुठे फॉल्ट आहे, कुठे कुठे काय काय अडीअडचणी आहे ते बघण्याचा आमचा प्रयत्न केला. मोटारी बदलल्या, मोटारीमध्ये ज्या ज्या गोष्टी पूर्ण बदलल्यानंतर पंप्स पूर्ण चेंज केले आणि जिथं जिथं पाईप जे आहे सुरुवातीला जिथं जसा आम्ही उपसा केला पाण्याचा. प्रकाश सातपुते, स्टार महाराष्ट्र न्यूज, गंगापूर.